लोकसभा अध्यक्ष पद के लिए राजन सालवी को उम्मीदवार बनाया है। ईडी की सरकार एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस की है, जो महाराष्ट्र में ईडी की नई सरकार बनी है। उसी फैसले में राज्यपाल कह रहे थे कि राष्ट्रपति का चुनाव नहीं हो सकता। अब ये सवाल है कि राज्यपाल ने इस चुनाव को क्यों बुलाया? सरकार बदलने के बाद राज्यपाल की मानसिकता क्यों बदल गई? क्योंकि लोगों के सामने ये सवाल खड़ा हो गया है कि क्या राज्यपाल संविधान और लोकतंत्र को कमजोर कर रहे हैं? टेस्ट ईडी सरकार का है, ई का मतलब एकनाथ और डी का मतलब देवेंद्र फडणवीस, ऐसी प्रतिक्रिया नाना पटोले ने दी है। महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राजन साळवी यांना आम्ही विधानसभा अध्यक्ष पदाचा उमेदवार ठेवलेला आहे आणि महाविकास आघाडी हे या जे ईडीचं सरकार एकनाथ आणि देवेंद्र फडणवीसांचं जे सरकार जे ईडीचं सरकार महाराष्ट्रात झालेलं आहे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज आहे आणि त्यासाठी उद्याची ही रणनीती जी होती आमची ती आम्ही केलेली आहे आणि राजन साळवी हे आमचे उमेदवार आहेत। आम्ही अजूनही आम्ही त्या याच्यावर ठाम आहो की याच निर्णयामध्ये माननीय राज्यपालांनी मागच्या काळात सांगितलेलं होतं की स्पीकरची निवडणूक घेता येणार नाही, हे प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टात आहे, पण आता ही निवडणूक माननीय राज्यपालांनी का लावली हा प्रश्न या निमित्तानं आहे आणि हा लोकशाहीचा आणि संविधानिक व्यवस्थेचा घात माननीय राज्यपाल महोदय करतात आहे का हा प्रश्न आता जनतेच्या समोर निर्माण झालेला आहे।